हॅलो नमस्कार, मी नीता आणि परत सगळ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज सकाळी सकाळीच कार्पेंटर आले होते, कारण चिमणीच्या वरचं जे पॅनल आहे ते बऱ्याच दिवसापासून राहिलेलं होतं आणि आत्ता त्याचं मेजरमेंट ते घेऊन गेलेत आणि काही दिवसांनी ते आणून आत्ता लावत आहेत। ॲक्च्युली चिमणी तशीही चांगली दिसते, पण आम्हाला त्यावरती पॅनल पाहिजे होतं, जरा चांगलं दिसतं। एल शेपमध्ये जे आहे पूर्ण कॅबिनेट्स ते दिसतात आणि अर्धवट चिमणी दिसते ते जरा जास्त चांगलं दिसतं, म्हणून ते लावून घेतलं। त्यानंतर आत्ता मी नाश्त्याची तयारी करायला घेतली आहे। नाश्ता मला रोज दोन बनवावे लागतात, जास्त काही नाही, म्हणजे एक बॉईल करते आणि रियांश कधीकधी एक खातो नाही खात, तर त्याच्यासाठी काहीतरी वेगळं बनवावं लागतं। सो सगळ्यांसाठीच बनतं, कारण एकट्यासाठी बनवायला गेलं तर ते फारच कमी बनतं आणि तेवढाच वेळ लागतो, म्हणून तिघांसाठीही थोडं थोडं बनवते। तर आता पहिले पोहे बनवते आणि नंतर बाकीची कामं करते। दिवसभर असे कागदांचे खेळ चालू असतात टीव्हीत बघून। जेव्हापासून सुट्ट्या लागल्या आहेत ना तेव्हापासून हे चालू आहे। आता उद्यापासून हे बंद होणार, हो की नाही? हा ना, खाना खाऊनच टीव्ही बघेल की जेवून बघशील टीव्ही? खाना खाऊनच बघेल आणि हे कागदांचा पसारा नाही करशील ना उद्यापासून? है ना, स्कूल चालू होते ती बघ, बॅग भरायची आहे, कपडे रेडी करायचे आहे, खूप कामं आहेत आज आणि तुला हेल्प करायची आहे माझी, करेल ना? चल ठीक आहे, पहिले करून घे, पोहे खा। काय बनवते? चला, आपल्याला तयारी करायची आहे उद्याची, पटपट बनव आणि तयारी कर। उद्याची बॅग भरायची आहे, नाव लिहायचे बुक्सवर, तू तुझं लिहून घेशील ठीक आहे? काय अजिबात लक्ष नाही आहे त्याचं। जेव्हा एप्रिल महिना चालू झाला आहे आणि ऊनही खूप तापायला लागलं आहे, त्यामुळे आपल्याला आपली काळजी घ्यायची आहे, आपल्याला पोटाचे आजार होऊ नयेत, त्यामुळे आपण रोज किंवा ऑल्टरनेट डे थंड पेय घेतलं पाहिजे, म्हणजे दही, ताक, कैरी, नारळ पाणी, हे आपल्या रोजच्या जेवणात एखादं तरी असलं पाहिजे। ऑल्टरनेट डे घ्या तुम्ही, पण घेतलंच पाहिजे। तर ताक थोडंसं घेतलं आहे मी, ताक मिक्सरमध्ये, त्यानंतर त्यात आलं, मीठ, साखर, जिरे पावडर आणि एक हलकी कमी तिखट असलेली मिरची घातली आणि छान असं मिक्सरमध्ये आता ते फिरवून घेणार आहे। फिरवून घेतल्यानंतर ते मिक्स करायचं आहे। रोज आम्ही एक एक ग्लास पितो, ऑल्टरनेट डे पितो, कधी कधी रोजही होतं। त्यानंतर आणखी जिरा पावडर टाकलं, थोडंसं छान लागतं जिरा पावडर भाजलेलं, आणि वरून मस्त असा कोथिंबीर टाकला आणि मस्त लागतं हे ताक, जेवणाला चव येते आणि आपल्या पोटासाठी पण चांगलं असतं। जेवल्यानंतर मग रियांशची उद्याची तयारी करायला घेतली। उद्यापासून रियांशची स्कूल चालू होणार आहे, त्याची तयारी आजपासूनच करावी लागणार आहे। कालच आम्ही ही नवीन बॅग आणली, तर बॅग ज्या शॉपमधून आणली आता मला पहिले आयडिया नव्हती, कारण पहिलेचं जे स्कूल होतं ते बॅगलेस होतं, आता तो दुसऱ्या स्कूलमध्ये जाणार आहे। सो बॅगमध्ये पहिली सगळी बुक्स भरून बघितली आणि त्याला घेऊनही बघ म्हटलं, म्हणजे हेवी होतं का येतं का, कारण टिफिन आणि बॉटल तर दुसरी बॅगमध्ये जाणार आहे, त्यामुळे बुक्स आलेत तर इनफ आहे। तर सगळे बुक्स बॅगमध्ये येतात आणि त्यालाही मजा येत होती, कारण फर्स्ट टाईम असं तो बॅग वगैरे घेऊन जाणार होता। कोविडमध्ये तर स्कूलमध्ये जाताच आलं नाही, त्यामुळे तो एक्सपिरियन्स त्याला घेता आला नाही आणि लास्ट इयर बॅगच नव्हती। तर अशी त्याची बॅग पॅक केली आहे, जे काही सामान, जे काही बुक्स, स्कूल म्हणजे आत्ता सध्या स्कूल प्रॉपर चालू नाही झालं आहे, फर्स्ट डे आहे म्हणून कमी बुक्स, एक नोटबुक दिली आहे टेक्स्ट बुक विथ नोटबुक, तर अशी त्याची बॅग मी रेडी केली आहे। त्यानंतर कपडे, शूज, टाई, बेल्ट हे सगळं रेडी करायचं आहे। सकाळी उठून एका मुलाचं करायचं आहे, तरी आपल्याला एवढं टेन्शन येतं, आपल्या आईंनी दोन दोन तीन तीन मुलांचं सकाळी उठून कसं काय मॅनेज केलं असेल काय माहिती, म्हणजे ती वेळ निघून गेली तशी आपलीही निघून जाणार आहे, पण टेन्शन मात्र येतंच। युनिफॉर्म त्याचं मी आताच सेट करून ठेवते, म्हणजे उद्या त्याला व्यवस्थित घालता येईल, कारण उद्या सकाळी खूप घाई होणार आहे। ॲक्च्युली सवय तुटलेली आहे सकाळी उठायची, त्यामुळेही भीती वाटते आहे, आणि तोही इतका, म्हणजे सकाळी उठायला इतका आळस करतो कारण सवयच नाही आहे आता, त्यामुळेही आता सगळं करून ठेवलं तर तेवढा सकाळी वेळ लागणार नाही, तेवढा वेळ मी दुसऱ्या कामासाठी माझा लावू शकेल, कारण मलाही तेवढी सवय नाही आहे आणि सकाळी उठायची खरंच मला भीती वाटते आहे खूप। तर बॅग आणि कपडे सगळं रेडी करून झालेलं आहे। बाल्कनीमध्ये दोऱ्या बांधल्या आहेत, त्या चांगल्या दिसत नाही, म्हणून कपडे सुकवायसाठी आम्ही स्टँड ऑर्डर केलं आणि जे काही रॉड्स आता लावलेले आहेत, जे उभं केलं आहे स्टँड, ते सगळं सेपरेट सेपरेट आलं होतं, एक एक नट लावून ते सगळं फिक्स केलं आहे। आणि सगळ्यात वरचा रॉड लावताना आम्हाला कळलं की एक रॉड चुकीचा आला आहे आणि त्यामुळे तो फिक्स होत नाही आहे, बाकीचं जे वरचं
जे फिक्स करायचं होतं ते फिक्सच होत नव्हतं, त्यामुळे सगळं परत काढावं लागलं आणि हे परत करावं लागणार आहे म्हणजे एवढी मेहनत करून काहीच उपयोग झाला नाही. जी मेहनत केली तीही वाया गेली आणि खूप वेळही वाया गेला. त्यानंतर मग मी रियांशला डान्स क्लासला सोडलं आणि इथे आठवडी बाजार लागतो, शेतकऱ्यांचा आठवडी बाजार लावतो तर छान भाज्या वगैरे मिळतात, फ्रेश मिळतात. त्यानंतर भाज्या घेऊन झाले, फ्रूट्सही घेऊन झाले, उद्यापासून स्कूल चालू होणार आहे त्यामुळे थोडी तयारी आजपासून करून ठेवते. आणि थोडंसं चटरपटर म्हणजे मला जे आवडतं ते, रियांशला आवडतं ते, अश्विनला आवडतं ते, असं 3-4 आयटम मी एकत्र मिक्स म्हणजे सगळ्यांना जसं आवडतं तशाप्रमाणे घेते. आणि हे लागतं कधी कधी, असं वाटतं आपल्याला जंक होतं आहे पण कधी कधी पाहिजे असतं हे चटरपटर. त्यानंतर मग मीही डान्स क्लासला गेले, घरी आले आणि आज मसाला पापड खायची खूप इच्छा होत होती म्हणून घरीच मसाला पापड बनवला. त्यानंतर हे बॉईल केलेले स्वीट कॉर्न आहे, रात्रीही एक खातात अश्विन, पण आज मी ऑमलेट बनवला आहे. डाळ आहे, भात आहे आणि ओट्यावरचा पसाराही आहे जो मला जेवल्यानंतर आवरायचा आहे आणि वॉकलाही जायचं आहे. तर हे सगळं पटापट करते आणि नंतर आपण भेटूया. तर जेवण झाल्यानंतर वॉकला गेले. वॉकला जायची अजिबात इच्छा नव्हती पण अश्विन एकटे असतात, त्यांना एकट्यांना वॉक करायला लागतो ते म्हणून मला घेऊन जातात. आणि रियांशलाही रात्री सगळेजण असतात, आता छान उन्हाळा आहे, सगळेजण खेळतात, काही जणांच्या सुट्ट्या अजूनही चालू आहेत तर खेळत असतात, तर तोही खाली होता. तर मग असा वेळ झाला आहे आणि आत्ता वाजले आहेत 11:15 वाजले असतील. आणि उद्यापासनं तर खूप जास्त कसरत होणार आहे, म्हणजे सकाळी 6 वाजतापासनं 11 वाजतातच ते आधी झोप येतही नाही. 6 ते 11 फुल डे मी बिझी असणार आहे. फक्त मधले 3 ते 5 असा 2 तासाचा वेळ मला मिळणार आहे. आणि आजही तसंच झालं, पण संध्याकाळी जसा रियांश डान्स क्लासला जातो तसं मीही डान्स क्लास नाही आहे ॲक्च्युली, तो सगळं मिक्स आहे. म्हणजे त्यामध्ये झुंबाही होतो, योगाही होतो, स्ट्रेचिंग होतो आणि डान्सही होतो, त्यामुळे इतकं फ्रेश वाटतं ना. आणि सगळ्यात लास्ट मेडिटेशन होतं, त्यामुळे जो आपला दिवसभराचा ताण असतो तो सगळा निघून जातो. आणि स्वेट होतं जे मला पुण्यात आले तेव्हापासून होत नव्हतं, आणि काही कारण मुंबईत होतं तेव्हा इतकी जास्त सवय होती, म्हणजे साधं 10 मिनटं जरी वॉक केला तरी घाम यायचा, पण इथे असं होतच नव्हतं. पण आता जेव्हापासून हे स्टार्ट केलं आहे तेव्हापासून छान वाटतं, जरा जो दिवसाचा ताण आहे सगळा निघून जातो, परत एक नवीन एनर्जी येते आणि फ्रेश वाटतं, म्हणून एवढा थकवा येत नाही. आणि उद्यापासून तर कसरत चालू होणार आहे, सो उद्यापासून रुटीनही चेंज होणार आहे. आजचं रुटीन वेगळं होतं, उद्याचं रुटीन चेंज होणार आहे. जी सवय तुटलेली होती सकाळी उठायची, 6 वाजता उठायचं आहे, उद्या हा काय माहिती काय करणार आहे माहिती नाही. तर ह्याचं तर मला माहिती नाही, ह्याला पण 9 वाजेपर्यंत इथे आलेच नाही. ॲक्च्युली त्याच्यापेक्षा मलाही सवय नाही आहे, आमच्या दोघांनाही सवय नाही आहे. मस्त 8-9 वाजता उठायचो आम्ही, आता 1 महिना जोपर्यंत सुट्ट्या होता. तर आता बस आजचं झालेलं आहे, आता झोपायची वेळ झालेली आहे. तरी आता म्हणजे सवय लागता लागता उशीर होईल. ॲक्च्युली 10:30 झोपायला पाहिजे, जर 6 वाजता उठायचं असेल तर 10-10:30 पण ती सवय लागायला जरा वेळ लागेल. तर चला, आजचा व्लॉग बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मी भेटते तुम्हाला पुढच्या एका नवीन व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय अँड गुड नाईट.